नमस्कार, मी कीर्ती केसर. कर जाणून घेऊया पालघर वसई विरारच्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. या घडामोडी रोज जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पालघर जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या दोन आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मुक्का अंतर्गत कारवाई. युवा आमदार क्षितिश ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार 9 जुलैला नालासोपाऱ्यात होणार सहशुल्क लसीकरण मोहीम. पालघर इंधन दरवाढी विरुद्ध सायकल रॅली काढत पालघरमध्ये काँग्रेसचे आंदोलन, सायकलवर फिरून केले आंदोलन. पावसाअभावी जव्हार तालुक्यामध्ये शेतीचे काम खोळंबले, शेतकऱ्याचे डोळे पावसाकडे. विक्रमगड येथील जिजाऊ फाउंडेशनचा नवी मुंबई विमानतळाला दी बा पाटील असे नाव द्यावे यासाठी पाठिंबा. विक्रमगड तालुक्यातील थकीत वीज बिल वसुलीचे महावितरणचे धाड सत्र सुरू. सर्वत्र फिरून केले धाड सत्र. वसईत पावसाची ओढ, शेतकामांना खोळंबा. दुबार पेरणीचे संकट, शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे. वसईतील निवडणुका या ओबीसीच्या निर्णयावर अवलंबून. 61 जागांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतरच होणार निर्णय. वसई तालुक्यामध्ये आज 85 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. आकडा कमी होतानाचे दिसत असलं तरी संकट पूर्णपणे संपलेलं नाहीये. वसईचे सातिवली येथे साई संस्कृती फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आणि मोफत तळपायांचा मसाज शिबिराचे आयोजन. वसईतील समुद्र किनाऱ्यांवर महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात. सर्वत्र नाकाबंदी, तर 2 मुलांचा जीव गेल्यानंतर वसईचे समुद्र किनारे हे फिरण्यासाठी बंद.